नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे. पांढऱ्या चंदनाप्रमाणेच प्रत्येकाच्या घरामध्ये रक्तचंदनाची सुद्धा बाहुली असते. या रक्तचंदनाचा उपयोग औषधामध्ये आपल्याला कसा होतो ते आज थोडक्यात आपण बघूया. रक्तचंदन हे ऍस्ट्रिंजंट गुणधर्माचं आहे, म्हणजेच कुठल्याही ठिकाणी आपण ते लावल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा किंवा मसल्स किंवा ब्लड व्हेसल्स या संकुचित होतात. आणि म्हणूनच जेव्हा आपला एखादा अवयव मुरगळलेला असेल तर अशा ठिकाणी आपण रक्तचंदन उगाळून लावणं हे श्रेयस्कर ठरतं. किंवा रक्तचंदनाची पावडर ही पाण्यात मिक्स करून आपण त्या ठिकाणी जर पेस्ट लावली तर त्या ठिकाणी पाय मुरगळल्यानंतर जे अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला असतो तो कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. आणि म्हणून काळाला पडलेला जो भाग असतो आपला त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे निर्माण होतं आणि आपला तो दुखरा भाग जो असतो तो बरा होण्यासाठी मदत होते. रक्तचंदन हे आपण त्वचेला लावल्यानंतर त्या ठिकाणी गुड ऑक्सिजन नावाचा एक पदार्थ निर्माण होतो, ज्यामुळे आपली त्वचा ही अतिशय फ्लेक्झिबल राहू शकते, नितळ राहू शकते. आणि म्हणूनच आपण ह्याचा मॉइश्चरायझिंग सारखा सुद्धा उपयोग करून घेऊ शकतो. ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कोरडं वातावरण असतं अशा वेळेला सुद्धा आपली त्वचा त्याला क्रॅक्स पडतात, आपल्या पायाला भेगा पडतात, अशा वेळेला जर आपण हे रक्तचंदन पाण्यात मिक्स करून किंवा दुधामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी लावलं तर मॉइश्चर धरून ठेवण्याची जी आपल्या त्वचेची कपॅसिटी असते ती चांगल्या प्रकारे राहते. यामध्ये बॅक्टेरिया न वाढू देण्याची सुद्धा एक अतिशय चांगल्या प्रकारचा गुणधर्म आहे. आणि म्हणून ज्यांनी रेग्युलर रक्तचंदनाचा वापर करता येणं शक्य असेल त्यांनी निश्चितपणे वापर करावा, म्हणजे आपल्या त्वचेला कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन्स होण्याचा जो धोका असतो तो खूप कमी प्रमाणात होतो. म्हणूनच रक्तचंदन हे आपल्या घरामध्ये आपण जरूर नेहमीसाठी ठेवावं.